चा संघ आणि त्यांच्या विरोधात आहे नाना इलेव्हन अंबरनाथचा संघ. दोन संघांमध्ये यानंतरची मोठी मॅच, जो संघ पराभूत होणार तो संघ या स्पर्धेतील आव्हान त्या संघाचं इतिपत्र संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ही मॅच नक्कीच महत्वाची मॅच असणार आहे दोन्ही संघासाठी. भव्या कोणत्या संघाचं आव्हान जे आहे इतिमात्र संपुष्टात येणार आहे. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. आज सामना जो आहे तो चार चार षटकांचा राहणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती. पहिला चेंडू इथे पत्र चांगल्या प्रकारे टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी इथे पत्र पाहायला भेटते महेशांच्या माध्यमातून. पहिले षटक जे आहे ते इथे पत्र ठाकलं जात आहे. हा सामना जो आहे तो चार षटकांचा राहणार आहे आणि चार गोलंदाज जे आहेत ते फ्रेश राहणार आहेत. पहिले षटक टाकण्यासाठी महेश सज्ज झाले. पहिले दोन्ही चेंडू जे आहेत ते इथे मात्र निर्णाव टाकले गेलेत. तिसरा चेंडू इथे मात्र बोटांची जादू पेश केली. या आधीचे चेंडू जे आहेत ते वेगवान टाकले गेले परंतु या चेंडू वरती बोटांची जादू इथे मात्र पेश केली गेली आणि हुसेन थोडेसे या मॅच मध्ये थोडेसे साथ पडत खेळताना दिसतायत. या आधीच्या मॅच मध्ये हा खेळाडू वन मॅन शो लढताना दिसला होता परंतु पराभूत व्हावं लागलं होतं. परंतु ही मॅच नक्कीच ही पराभूत विसरून जाण्याची मॅच आहे. या मॅच मध्ये काहीतरी करून दाखवण्याची मॅच आहे. परंतु या चेंडूवरती फटका फसला आणि फलंदाज माघारी परतले. बॅट्समन नाव सांगायचंय. नंबरती पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल नाना इलेव्हन अंबरनाथचा संघ. पहिल्या मॅच मध्ये देखील निराशाजनक कामगिरी राहिली, खराब सुरुवात झाली. या दुसऱ्या मॅच मध्ये देखील तीच परिस्थिती निपत्र धोरवताना दिसतायत. हुसेन सारखा एक हाडीडर फलंदाज मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये थोडीशी जबाबदारी जी आहे ती झटकली या खेळाडूने आणि आता मात्र नवीन जबाबदारी पार पाडण्याकरता न्यू बॅटर मैदानावरती आले आहेत. स्वप्नील मैदानावरती असतील. बघा कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. स्वप्नील यांच्या माध्यमातून त्यांच्या साथीला जोडले गेले आहेत. स्नेहल ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटली होती परंतु सलामीच्या जोडीला ब्रेक लगावण्याचं काम जे आहे ते महेश यांनी केलंय. हे षटक जे आहे ते अप्रतिम टाकलं गेलंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पाच चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकले गेले आहेत गोलंदाजच्या माध्यमातून. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय आणि याच चेंडू वरती देखील निर्धाव चेंडूची सांगता आणि या टुर्नामेंट मधील दुसरं मेडन षटक इथे मात्र तिसरं मेडन षटक टाकलं गेलंय महेश यांच्या माध्यमातून. अप्रतिम षटक, पहिलं षटक मेडन षटक पाहायला भेटलं.
तिसरा बॉलर नेम गोलंदाजीसाठी आले तर शुभम गोलंदाजीसाठी आले पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतील. पहिलं षटक अप्रतिम गोलंदाजी केली महेश यांनी. पहिल्या षटकामध्ये दावा फक्त दिल्या झिरो दावा दिलाय. खातं देखील खुलता आलं नाहीये. परंतु हे दुसरं षटक दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू व तिसरी गडीचा केला जातोय. इथून पुढे नक्कीच मोठी धावसंख्या उभारावी लागेल. एक षटक तर खाली गेलाय. पाहूया दुसरं षटक कशा प्रकारे इथे मात्र कम बॅक केला जाईल नाना इलेव्हन अंबरनाथच्या संघाकडून. याचबरोबर बी एस सुपरस्टार बी एस पाटलांचा हा संघ क्वालिफाय झालाय. तुषार रणदिवे बाजा कर्णधार कॉंग्रॅच्युलेशन. पुढील वाटचालीसाठी नक्की शुभेच्छा असतील. कृष्णा सर देखील या मॅच मध्ये खेळताना दिसले. हा चेंडू नक्कीचा एक्स्ट्रा धावा देऊन जाणारा चेंडू ठरलाय. एक्स्ट्रा धावांवरती इथे मात्र अंकुश लगावा लागेल. चांगली गोलंदाजी होती आणि या चांगल्या गोलंदाजी वरती थोडस हे विरजण घालण्याचं काम गोलंदाज पुन्हा एकदा करतोय. एक्स्ट्रा धावा देऊन धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते. दोन धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. थोडस निराशाजनक कामगिरी राहिली आहे नाना इलेव्हन अंबरनाथ संघाची. पहिल्या मॅच मध्ये देखील मोठ्या फरकावरती पराभूत व्हावं लागलं होतं आणि दुसरी मॅच देखील थोडस निराशाजनक कामगिरी. परंतु मित्रांनो हार मानून चालणार नाहीये. ही मॅच जी आहे ती एमजे चषकाची मॅच आहे. वटारवासी यांच्या मनामध्ये राज करण्याची मॅच आहे. परंतु राज केलं जात आहे इथे मात्र क्रिकेटच्या पटलावरती. शुभम याच्या माध्यमातून फिरकीची जादू इथे मात्र पेश केली जाते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे शुभम यांच्या माध्यमातून. कौतुक करावं तितकं तोडं आहे. नक्कीच युवा खेळाडू नक्कीच वटार येथील युवा खेळाडूंनी ही गोलंदाजी पहा. या खेळाडूचा टप्पा पहा कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. कशा प्रकारे फलंदाजाला रेड केलं जात आहे चॅलेंज केलं जात आहे. या चेंडू वरती व्हाइट साठी इथे मात्र चॅलेंज पाहायला भेटत आहे आणि हा चेंडू नक्कीच जर पाहायला गेला तर नक्कीच हा चेंडू वाईट नाही आहे. निर्धाव चेंडूची इथे पुन्हा एकदा सांगता पाहायला भेटते आहे आणि याच बरोबर रिव्ह्यू इथे मात्र गमावला देखील आहे. हा चेंडू नक्कीच टायटॅनिक पोज देण्यासाठी इथे मात्र गोलंदाजाने बाग पाडलाय पंचांना आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव जी आहे ती मात्र बहाल केली जाते. धावसंख्या धावून पोहोचली आहे तीन धावा धाव फलकावरती. पहिलं षटक पूर्णपणे खाली गेलं. पहिल्या षटकामध्ये कोणती धाव नाही आली. परंतु या षटकामध्ये देखील धावा रोखल्या गेल्या. एक एक धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये बहाल केल्या जात आहेत. एक एक धाव इथे मात्र महत्वाची आहे नाना इलेव्हन अंबरनाथ संघासाठी. कारण का ही मॅच एका तगड्या संघाच्या विरोधात आहे. अमराज मृत्युंजय पुणेच्या संघाच्या विरोधात आहे. या संघामध्ये आहेत वासिम शेख. या संघामध्ये आहेत मिस्टर परफेक्ट संदेश पारडे ज्यांनी टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजवलं. डिंगडोंग पुणेच्या संघाचं नेतृत्व ज्यांनी केलं तेच संदेश पारडे या मॅच मध्ये खेळताना दिसत. गोलंदाजीसाठी कोण आलेत पहा. गोलंदाजीसाठी आलेत ज्यांच्या नावाची चर्चा आपण करत होतो तेच गोलंदाजीसाठी आलेत संदेश पारडे. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा केली. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट वरती राज केलं. कित्येक वर्ष मनावरती राज केलं तोच गोलंदाज संदेश पारडे. अचूकतेच दुसरा अजून एक माहेरघर म्हणजेच संदेश पारडे. आपल्या बोटांच्या तालावरती कित्येक फलंदाजांना ज्यांनी नाचवलं ते संदेश पार्टे गोलंदाजीसाठी आलेत. या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती इथे पत्र घेतली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच सहा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. थोडस जर पाहायला गेलं तर सिकंजा किसला आहे या संघाचा. अक्षरशः नामहरण केलंय. अक्षरशः घुटणे टेकायला बाग पाडलं जात आहे नाना इलेव्हन अंबरनाथ संघाला.
परंतु हार मानून चालणार नाही आहे मित्रांनो. लढावं लागेल आणि लढण्यासाठी इथे मात्र सज्ज व्हावं लागेल. बाजी प्रमुख प्रमाणे इथे मात्र लढावं लागेल या मॅच मध्ये. परंतु या चेंडूवरती प्रत्येक खेळाडू आपली जबाबदारी जी आहे ती जुगारून देताना दिसतोय. स्नेहल देखील इथे मात्र बॅक टू द पॅवेलियन गेलेत. या मोठ्या संघाच्या विरोधात इथे मात्र जे दडपण आले ते प्रेशर हँडल करायला इथे मात्र थोडस जमत नाहीये. हार तो वो सबक है जो आपको बेहतर होने का मौका दे दिए. दोन्ही संघांना एक चान्स मिळाला परंतु हा चान्स याचा संधीच सोनं करताना दिसतोय. हमराज मृत्युंजय पुणेचा संघ चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून पहिलं षटक जे टाकलं गेलं महेश यांच्या माध्यमातून खाली षटक पाहायला भेटलं. पहिल्या षटकामध्ये कोणती धाव आली नाही परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा गेल्या गेल्या. त्या म्हणजेच न्यू बॅटर मैदानावरती बॅट्समन नेम प्रदीप मैदानावरती आलेत. ओहो हा चेंडू नक्कीच एक आगावेगळा चेंडू मॅजिक चेंडू होता प्रदीप यांच्यासाठी. आणि ही मॅजिक कित्येक वर्ष राज करत आले टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. परंतु हा खेळ आहे डबल बॉल क्रिकेटचा, त्याच्यावरती देखील प्रभुत्व आहे या खेळाडूचं. चांगली गोलंदाजी होताना दिसते आहे. या चेंडू वरती एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी पहा सटी किती पाहायला भेटते. या मॅच महत्व अमराज मृत्युंजय पुणे संघाला कळालंय परंतु अजूनही नाना इलेव्हन अंबरनाथ संघाला या मॅच महत्व कळालं नाही आहे. कारण का जर पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू इथे मात्र नांगी टाकताना दिसतोय या मॅच मध्ये. या मॅच मध्ये जर पराभूत झाला तर एमजे चषकातील जे स्वप्न आहे ते इथे मात्र अधुरं राहणार आहे. परंतु या चेंडूवरती मोठा फटका केला गेलाय. चेंडूला पाठवलाय सर सीमारेषा बाहेर सहा धावेसाठी. थोडस लढताना दिसतायत. न्यू बॅटर मैदानावरती आलेत ते म्हणजेच प्रदीप आणि त्याचबरोबर स्वप्नील जे आहे ते लढताना दिसतायत. या मॅच मध्ये लढावं लागेल कारण का ही मॅच महत्वाची मॅच आहे. संदेश पार्टे यांच्या विरोधात थोडस आक्रमण केलं जात आहे परंतु संदेश पार्टे नक्कीच कमबॅक देखील करतील. कमबॅक केला गेलाय पाहूया फलंदाजाने इथे मात्र चौकार लगावलाय. संख्या जी आहे ती आकार घेताना दिसते. धावसंख्या धावून पोहोचली 17 धावा फुलकावरती. या षटकामध्ये आल्या तब्बल 12 धावा. या आधीच्या षटकामध्ये आल्या होत्या 5 धावा परंतु या षटकामध्ये 12 धावा ज्या आहेत त्या खर्ची गेल्या आहेत. शेवटचे दोन चेंडू जे आहेत ते थोडेसे महागडे ठरले संदेश पार्टे यांचे. परंतु कौतुक करावं लागेल फलंदाज स्वप्नील यांचं देखील. कभी हार ना मानने की आदत एक दिन बड़ी जीत दिलाती है. नक्कीच हार मानून चालणार नाही आहे. येणारे चेंडूंमध्ये समाचार घ्यावा लागेल. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झालेत. गोलंदाज येत आहेत. गोलंदाजचं नाव सांगायचंय प्लीज. गोलंदाजीसाठी आले तर प्रशांत शुक्ला हे देखील नाव कित्येक वर्ष पाहायला गेलं तर गाजत आलंय. प्रशांत शुक्ला गोलंदाजीसाठी चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय. प्रशांत शुक्लांच्या माध्यमातून एकेरी धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पव्या कशा प्रकारे इथे मात्र सामोरे जातील प्रशांत शुक्ला यांच्या गोलंदाजीला. चांगली गोलंदाजी इथे मात्र होताना दिसते. प्रशांत शुक्लांच्या माध्यमातून एक ऑलराउंडर खेळाडू आहेत प्रशांत शुक्ला.
कशा प्रकारे इतिमात्र बॅटिंग केली जाते. प्रशांत शुक्लांच्या इतिमात्र विरोधात चांगला फटका सजवला जातोय. चेंडूला पाठवलाय सर सीमारेषा बाहेर. स्वप्नील यांच्या माध्यमातून हा देखील चांगला चेंडू टाकला आहे, परंतु एक धाव जी आहे ती रोखू शकले नाही आहे. एकीर धावने संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 26 धावा दा फलकावरती. स्वयंसेवक आपली जबाबदारी जी आहे ती पार पाडायची आहे. जे चेंडू बाहेर जात आहेत ते आतमध्ये टाकायचे आहेत. मैदानावरती हा चेंडू पंचाचा इशारा आलाय, नो चेंडूचा एक्स्ट्रा दहावीचा चेंडू आलाय आणि फ्री हिटचा चेंडू आलाय. आणि आज फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले फलंदाज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, रन आउटचा चान्स. आणि पंचाच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय. या चेंडूवरती दोन धावा आले आहेत. या दोन धावीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडती आहे. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 29 धावा फलकावरती. तर पाहायला गेलं तर ही धावसंख्या तितकीशी रास आली नाही आहे, कारण का हमराजा मृत्युंजय पुणेचा संघ एक दादा संघ आहे, या संघामध्ये आहे वासिम शेख. आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या जी आहे ती आपल्याला उभारण्याची गरज होती. या चेंडूवरती चांगली फेकी पाहायला भेटली आहे, परंतु दोन धावा रोखू शकले नाही आहेत. दोन धाव्याने संघाची धावसंख्येमध्ये भर. आणि या पहिल्या इनिंगचा खेळ जो आहे तो इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या गेल्यात 31-32 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण अंबरनाथ संघाने सजून घ्यायचंय. त्याचबरोबर प्रशांत शुक्ला जे चांगली गोलंदाजी चारही टॉपचे गोलंदाज आहेत. प्रशांत शुक्लांचा जर विचार केला तर युवक काँग्रेस चषक असेल, त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक असेल. याच चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी प्रशांत शुक्लांच्या माध्यमातून राहिले. संदेश पार्टे हे देखील टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव राहिलंय आणि चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे, थोडस स्पीडअप करायचंय, कारण का अजून एक लढत यानंतर होणार आहे. या ती लढत नक्कीच महत्वाची असणार आहे. या संघातून जो संघ विजयी होईल तो मागील मॅच मधील पराभूत झालेल्या संघाशी लढणार आहे. गोलंदाजी साठी आले ते म्हणजेच स्नेहल गोलंदाजी साठी आले. बॅटिंग मध्ये तितकस चांगली कामगिरी करू शकले नाही आहेत, परंतु ती कामगिरी विसरून या मॅच मध्ये चांगली का गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. परंतु फलंदाजी साठी आले वासिम शेख मैदानावरती आले
मॅन फ्रॉम पुणेचा हा खेळाडू एक दर्जेदार आणि सुपरस्टार खेळाडू, याची बॅटिंग आपण युट्यूब द्वारे देखील पाहू शकतो. वासिम शेख जर आपण युट्यूब वरती टाकलं तर आपण यांची बॅटिंग देखील खूप सारी मोठे इनिंग यांच्या माध्यमातून खेळताना पाहू शकतो. पहिल्या चेंडू वरती एकेरी धाव जी आहे ती इथे मात्र घेतली जाते. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. फर्स्ट वास चेंडू स्नेहलेच्या माध्यमातून. वासिम शेख यांचा जर विचार केला तर निंगरे सरकार चषक 2023 पाच चेंडू मध्ये पाच षटकार या खेळाडूने लगावले होते. त्यानंतर यांची बॅटिंग आमदार चषक येथे देखील या खेळाडूने चांगली बॅटिंग केली होती. नऊ चेंडू मध्ये तब्बल 50 धावांची बहारदार खेळी सजवली होती तेच वासिम शेख मैदानावरती. परंतु याच वासिम शेख यांचा इथे मात्र जेल सोडलाय. स्वतःच्या पायावरती इथे मात्र कुराड मारून घेतले. थोडस नांगी टाकले लढताना दिसत नाहीये. नाना 11 अंबरनाथचा संघ एक संधी भेटली होती. संधीच सोनं करण्याची संधी होती परंतु या संधीच सोनं करता आलं नाहीये. देवाने एक संधी दिली परंतु या संघाची जोडी जी आहे ती फाटलेली होती. त्यामुळे चेंडू जो आहे तो विसावला जमिनीवरती. ओहो इथे मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलाय. अजून एक झेल सुटलाय आणि चेंडू जातोय सरसी मारेच्या बाहेर 6 धावेसाठी. चांगली बॅटिंग इथे मात्र महेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. लेफ्ट आर्म फलंदाज आहेत आणि या स्नेहल यांच्यावरती इथे मात्र हल्ले बोल केले जात आहेत. थोडस जर पाहायला गेलं तर चेहरे उदास आहेत, लढताना दिसत नाहीये हा संघ. आणि त्याचमुळे या संघाला पहिल्या मॅच मध्ये देखील लाजीरवाण्या फरकाने इथे मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. ती चुकी त्या चुका वारंवार इथे मात्र दोहरवल्या गेल्या. चुका सुधारवण्याची संधी होती, देवाने संधी दिली होती परंतु या संधीचं सोनं करता आलं नाहीये. या चेंडूवरती काय फटका सजवला गेलाय. डान्सिंग डाउन द विकेट फटक्याला सजवला, चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हा फटका सजवल्यानंतर नक्कीच भारताचे स्टार लेफ्ट आर्म फलंदाज सौरभ गांगुली यांची आठवण झाली. नक्कीच हा फटका सजवल्यानंतर लगेच चेहऱ्यावरती क्लिक झाला. हा फटका सौरभ गांगुली यांच्या माध्यमातून खूप वेळा चांगल्या प्रकारे खेळला गेला होता. तोच देखणा फटका आपल्याला महेश यांच्या बॅट मधून पाहायला भेटला. गोलंदाजीसाठी आले तर न्यू गोलंदाज धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे तब्बल 16 धावा. हर्ष विनोद पाटील कुठे असतील तर त्याने आपण स्टेज वरती यायचं आहे. गोलंदाजीसाठी आले तर सूर्यकांत. वासिम शेख अजूनही आपली जादू जी आहे ती इथे मात्र पेश करू शकले नाहीये. एक मोठं नाव आहे वासिम शेख. आपण युट्यूब द्वारे देखील या खेळाडूची मॅच पाहू शकता. वासिम शेख यांनी केलेली 16 चेंडू मध्ये 57 धावांची पारी. साहेब चषक 2023 बारामती येथे झालेली टुर्नामेंट काय बॅटिंग केली होती. अक्षरशः बारामती वासियांची मन जिंकली होती परंतु वटार वासियांची मन जिंकण्याचं काम करतायत इथे मात्र महेश. या चेंडूवरती फटक्या सजवला गेलाय 6 धावांसाठी.
पूर्णपणे जर पाहायला गेला तर नांगी टाकताना दिसतोय हा जो संघ आहे तो एक चांगला संघ होता. एक चांगल्या संघाने इथे मात्र खराब कामगिरी केली. वाटलं होतं एक तगडी लढत पाहायला भेटेल, परंतु पहिल्या मॅच मध्ये देखील अक्षरशः खराब कामगिरी राहिली आणि या मॅच मध्ये देखील खराब कामगिरी राहिली आहे. परंतु कामगिरी अप्रतिम पाहायला भेटली. याच बरोबर सामना जो आहे तो संपवला देखील महेश यांनी.